आदिवासींच्या आंदोलनादरम्यान खाकीमधील माणुसकी पाहायला मिळाली. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार मनीषा सोनवणे, भद्रकाली पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार योगिता फासाळे तसेच महिला होमगार्ड पगारे यांनी चक्कर आलेल्या आंदोलनकर्त्या महिलेला चक्क खांद्यावर उचलून नेत सरकारी गाडीतून हॉस्पिटलपर्यंत पोहोचून मदत केली. आदिवासींच्या 17 संवर्गाच्या पेसा भरती दरम्यान आदिवासी विकास भवनासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. 13 जिल्ह्यातील आदिवासींनी तपोवन ते आदिवासी विकास भवन येथे पायी मोर्चा काढत सरकारचा निषेध व्यक्त केला. मात्र या मोर्चा दरम्यान एका महिलेला अचानक चक्कर आल्याने मनीषा सोनवणे, योगिता फासाळे तसेच पगारे यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत केली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.